Question four. Moment of inertia of thin uniform disc about its tangent. Tangent म्हणजे स्पर्शिका. Suppose that this is a thin uniform disc. Capital M is the mass of the disc. Capital R is the radius of the disc. Now A is any point. This is the tangent. And moment of inertia about an axis passing through center or about its diameter. Now IT is called as moment of inertia of a disc at its tangent. Moment of inertia IC passing through center. So IC is moment of inertia of a disc about at its center. Now we know that moment of inertia about an axis passing through its center म्हणजे diameter. Formula काय? mr square. Now using the principal theorem for parallel axis of moment of inertia. Principal theorem काय? Parallel axis of moment of inertia. Moment of inertia of any point is equal to sum of moment of inertia about an axis passing through its center and product of mass and square of the distance between two parallel axes. Now here h value किती आहे इथं? R आहे. दोन पॅरल एक्सिस मधले डिस्टन्स. H इज इक्वल टू R अँड आय ओ इट इज अ टेंजंट. सो आय टी आय ओ ची व्हॅल्यू आहे आय टी अँड आय सी ची व्हॅल्यू तर माहिती आहे एम आर स्क्वेअर. या सर्व व्हॅल्यू याच्यामध्ये पुटअप केल्या काय मिळेल तुम्हाला? आय टी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. आता वन एम आर स्क्वेअर प्लस वन एम आर स्क्वेअर इट इज इक्वल टू टू एम आर स्क्वेअर. सो आय टी इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल 2 mr square and this is expression for moment of inertia of a disc about an axis passing through its tangent. Now from that formula we can calculate the radius of gyration. Radius of gyration याच्यावरून काढू शकतो आपण. काय फॉर्म्युला? Radius of gyration is k is equal to under root of I upon m. आता I ची व्हॅल्यू किती आहे? It tangent upon m. आता IT ची व्हॅल्यू टाकली 2 mr square. इथं आलं 2 mr square. M M gets cancer. So काय राहिले तर अंडर रूट टू आर स्क्वेअर राहील. आता आर स्क्वेअर रूट च्या बाहेर जर काढलं तर काय मिळेल? आर. सो के इज इक्वल टू फॉर्म्युला मिळेल अंडर रूट टू टाइम्स आर अँड दिस इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ अ डिस्क पासिंग थ्रू इट्स टेंजेंट. आता हा काय डेरिवेशन साठी नाही, तुम्हाला नोट पॉइंट की जी नेट सीईटी याच्यासाठी उपयोग पडेल. काय तो? एम आय ऑफ सॉलिड सिलेंडर पासिंग थ्रू इट्स सेंटर. सॉलिड सिलेंडरचं फॉर्म्युला आहे काय? आय इज इक्वल टू एम इंटू अंडर रूट इंटू ब्रॅकेट आर स्क्वेअर डिवायडेड बाय फोर प्लस एल स्क्वेअर अपॉन ट्वेल्व. हा मोमेंट ऑफ इनर्शियाचा आहे. त्याच्याचा आहे सॉलिड सिलेंडर पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्याचा रेडियस ऑफ गायरेशनचा काय? फक्त एम कॅन्सल होईल म्हणजे काय राहील? अंडर रूट ऑफ आर स्क्वेअर अपॉन फोर प्लस एल स्क्वेअर अपॉन ट्वेल्व. आता आर म्हणजे काय? रेडियस ऑफ सॉलिड सिलेंडर. आणि एल म्हणजे काय? लेंथ ऑफ सिलेंडर. आपल्याला ते सांगता येईल.